राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व त्यांची वादग्रस्त वक्तव्य नेहमी चर्चेचा विषय ठरतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील वक्तव्याने त्यांची सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेतून महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने होताना दिसत आहेत. त्यातच आज नांदेड शहरात काँग्रेसच्या वतीने देखील राज्यपाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. नांदेड शहरातील ITI चौक परिसरात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत कोश्यारींनी केलेलं वक्तव्य निषेधार्थ आहे, त्यामुळे देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले. आंदोलनात अशोक चव्हाण, माजी मंत्री DP सावंत, आमदार अमर राजूरकर सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे अनुद्गार ज्यांनी राज्यपालांनी काढलेले आहेत त्याबद्दल तीव्र भावना आहे सर्वांच्याच मनामध्ये. हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय नाही आहे, महाराष्ट्राच्या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. ही पहिली वेळ नाही आहे. राज्यपालनेच्या अगोदरसुद्धा अनेक वक्ते वादग्रस्त केलेले आहेत. एका महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला संविधानिक जी महत्त्वाची पदं आहेत त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे उचित नाही आहे. आणि म्हणून आता लोकांचा संयम सुटत चाललेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांची तातडीने या राज्याच्या बाहेर त्यांनी अन्यत्र बदली करावी किंवा नवीन राज्यपाल महाराष्ट्रामध्ये तातडीने नियुक्त करावा. अशा प्रकारे ही वादग्रस्त विधानं, ही महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी कर्मभूमी राहिलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडणं किंवा देशातच असं घडणं हे योग्य नाही आहे, उचित नाही आहे. आणि महाराष्ट्राचा हा अवमान आम्ही कधी सहन करणार नाही. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.